Hello student, how are you? Today we are going to learn homophones. Homophones हा आपल्याला स्कॉलरशिप मध्ये येणारा घटक आहे आणि त्यासाठी आपल्याला काही शब्द अभ्यासाचे आहेत आणि ते शब्द मी इथे तुम्हाला शिकवणार आहे त्याचे अर्थ आणि वेगळे चित्रावरून स्पष्ट करून देणार आहे. होमोफोन्स म्हणजे एकाच उच्चार असलेले शब्द पण त्याचं स्पेलिंग आणि अर्थ हा वेगळा असतो त्यालाच होमोफोन्स असं म्हणतात. पहिलं पाहूया आपण बीट. बीट चित्र पहा, वेगवेगळे आहेत आणि अर्थसुद्धा वेगवेगळा आहे, स्पेलिंगसुद्धा वेगळा आहे. बी ई ए टी, बी डबल ई टी, बीट उच्चार एकच आलेला आहे पहा. ब्ल्यू बी आर बी एल यू ई आणि बी एल ई डब्ल्यू. दुसरं चित्र पहा वेस्ट, डब्ल्यू ए एस टी ई वेस्ट, डब्ल्यू ए आय एस टी वेस्ट, टी ई ए टी, टी डबल ई टी. सी एस ई ए सी एस डबल ई सी. ह्याचे सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहिती आहे पण काही शब्द तुम्हाला माहीत नाहीत, तरीसुद्धा ते शब्द आणि स्पेलिंग नीट पहा. वन ओ एन ई वन, वन डब्ल्यू ओ एन वन जिंकणे, त्याचा अर्थ जिंकणे आणि वन म्हणजे एक. पेल पी ए आय एल पेल, पी ए एल ई पेल. टी ओ ई टो, टी ओ डब्ल्यू टो. राईट आर आय ई जी एच टी राईट, डब्ल्यू आर आय टी ई राईट. आता याच्या स्पेलिंग पहा, इथे आर आलेला आहे आणि इथे डब्ल्यू आलेला आहे. उच्चार एकच आहे पण स्पेलिंग वेगळा आहे. राईट म्हणजे बरोबर आणि इथे राईट म्हणजे लिहिणे. वेल डब्ल्यू ए आय एल वेल, डब्ल्यू एच ए एल ई वेल. रीड आ ई ए डी रीड, रेड आ ई डी रेड. इथे रीड म्हणजे वाचणे आणि इथे रेड म्हणजे लाल रंग. पेअर, पेअर म्हणजे जोडी अँड पियर म्हणजे एक फळ. पी ए आय आर पी ई ए आर. ॲड ए डी ॲड आणि ए डबल डी ॲड, ॲड म्हणजे मिळवणे. प्रिन्स पी आर एन सी प्रिन्स आणि पी आर ई आय एम टी एस प्रिन्स. प्रिन्स म्हणजे राजकुमार आणि प्रिन्स म्हणजे झेरॉक्स काढणे किंवा कम्प्युटरमधून आपण ज्या प्रिंट्स काढतो त्या. अशा प्रकारे आपण बीट शब्द अर्थ त्याचे वेगवेगळे कसे असतात ते पाहिले. होमोफोन्सचे अर्थ लक्षात ठेवायचे, त्याचं स्पेलिंग आणि शब्द अर्थ लिहून काढायचे. थँक्यू.